सोशल मीडियाद्वारे ठाकरे गटाची बाजू मांडणाऱ्या अयोध्या पोळ यांच्या अंगावर शाईफेक करून त्यांना काल ठाण्यात मारहाण करण्यात आली फुल टू प्लॅनिंग करून त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला असं आता बोललं जात आहे एप्रिल महिन्यापासून ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला नेत्यांना मारहाण होण्याची ही दुसरी वेळ आहे मागे सुद्धा ठाण्यात रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी एका फेसबुक पोस्ट प्रकरणी मारहाण केली होती नेमकं काय आहे अयोध्या पोळ मारहाण प्रकरण ठाण्यात सतत मारहाणीच्या घटना का घडतायत चला पाहूया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी सुरुवातीला आपण ज्यांना मारहाण झाली त्या अयोध्या पोळ नेमक्या कोण आहेत ते जाणून घेऊ तर अयोध्या पोळ पाटी या मूळच्या परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातलं फळा हे त्यांचं मूळ गाव वडिलांचं नाव गुणाजीराव तर आईचं नाव गंगाबाई उच्च शिक्षणासाठी त्या मुंबईत आल्या आणि मागच्या बारा वर्षांपासून त्या त्यांच्या आजीसोबत मुंबईत राहतात मागच्या काही काळापासून त्या उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आल्या होत्या अयोध्या पोळ यांना तशी राजकीय पार्श्वभूमी आहे कारण त्यांच्या आई म्हणजेच गंगूबाई या शिवसेनेच्या पालम तालुका प्रमुख होत्या म्हणजेच घरातूनच त्यांना शिवसेनेचं बाळकडू मिळाले बाल, बाल शिवसैनिक ते युवासेना असा त्यांचा प्रवास झाला सध्या त्या मुंबईतील धारावी युवती विधानसभा समन्वयक म्हणून काम पाहत आहेत त्या पहिल्यांदा तेव्हा चर्चेत आल्या जेव्हा त्यांचं शिंदे गटाचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्याशी वाजलं त्याचं झालं असं अयोध्या पोळ मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत त्या ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक देखील आहेत त्यांच्या फेसबुकवरही याचा उल्लेख आहे तर मागे पार पडलेल्या स्थानिक निवडणुकांवेळी संतोष बांगर यांनी एक विधान केलं होतं की जर माझ्या वार्डातले सतराच्या सतरा मेंबर निवडून नाही आले तर मी माझी मिशी काढीन निवडणुकांचे निकाल बांगर यांच्या विरोधात गेले आणि तेव्हा अयोध्या यांनी फेसबुक लाईव्ह करून संतोष बांगर यांना प्रश्न केला की तुम्ही कधी तुमची मिशी काढणार त्यानंतर एका बांगर समर्थकानं पोळ यांना एकदा अर्वाजच्या भाषेत फोन कॉल केला होता ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती एक विशेष गोष्ट म्हणजे अयोध्या पोळ या एल जी बी टी म्हणजेच समलिंगी समाजाच्या हक्कासाठी काम करतात अयोध्या पोळ या सोशल मीडियावर चांगल्याच ऍक्टिव्ह असून मूळ शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून त्या सोशल मीडियावर गट आणि भाजपला टार्गेट करतात असो पण नेमकं आत्ताचं मारहाण प्रकरण काय यावर आपण नजर टाकूया तर काल रात्री कळव्यातील मनिषानगर इथं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पोळ यांना देखील बोलवण्यात आलं होतं त्या कार्यक्रमाला ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे खासदार राजन विचारे आणि ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिगे येणार असल्याचं सांगून पोळ यांना आमंत्रित करण्यात आलं होतं अशी माहिती समोर आली मात्र नंतर हा सगळा ट्रॅप होता असं अयोध्या यांच्याकडून सांगण्यात येतं आहे मला फसवून त्या कार्यक्रमात बोलावलं असल्याचंही पोळ म्हणाल्या दरम्यान कार्यक्रमावेळी सर्व महापुरुष यांच्या फोटोला हार घालत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला तुम्ही शेवटी हार का घातला असं म्हणत स्थानिक महिलांनी अयोध्या पोळ यांच्यावर प्रथम शाहीपेक केली आणि नंतर त्यांना मारहाण केली त्यावेळी ठाकरे गटाचा कोणताच पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नसल्याचं पोळ यांनी पाहिलं आणि त्यांना प्रकरणाची वास्तविकता लक्षात आली त्यानंतर पोळ त्या ठिकाणावरून थेट पोलीस ठाण्यात आल्या आणि तक्रार दाखल केली आता त्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे दानवे म्हणाले शिवसैनिक अयोध्या पोळ या भगिनीला ठाणे कळव्यात झालेली मारहाण अतिशय निंदनीय हा भेकडपणा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा आलेख खाली आणणार आहे या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची हिंमत आता पोलिसांनी दाखवावी दरम्यान आनंद दिगे यांचे पुतणे आणि ठाण्यातील ठाकरे गटाचे नेते केदार दिगे यांनीही दोषींना शिक्षा करा निदर आम्ही काय करायचं ते बघून घेऊ असा इशारा दिला तसं पाहिलं तर ठाकरे गटाच्या महिला नेत्याला मारहाण होण्याची ही दोन महिन्यातली दुसरी वेळ असल्याचं ठाकरे गटातील नेत्यांकडून बोललं जात आहे दुसरं म्हणजे मागे घडलेल्या शीतल मात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी अयोध्ये यांनी जे शीतल मात्रे आणि एकूणच शिंदेच्या शिवसेनेबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा राग मनात ठेवून त्यांना मारहाण केल्याचा प्लॅन आखण्यात आला असंही बोललं जातंय सुद्धा एप्रिल महिन्यात फेसबुक पोस्ट केल्याच्या कारणावरून ठाण्यात ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाली होती घोडबंदर रोडवरील कासारवडवली परिसरात हा प्रकार घडला होता ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे या संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतण्याच्या तयारीत होत्या त्यावेळी ऑफिसच्या आवारात शिरून त्यांना शिवसेनेच्या शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता त्यानंतर रोशनी शिंदे या सहा महिन्यांच्या गर्भवती असल्याचीही माहिती समोर आली होती त्यावेळी स्वतः उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन रोशनी शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून ते प्रकरणही चांगलंच तापवण्यात आलं होतं स्वतः मुख्यमंत्र्यांच्या बाले किल्ल्यात अशा घटना सातत्यानं घडत असल्यामुळं आता अयोध्या पोळ मारहाण प्रकरणी ठाकरे गटाचे नेते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत पण या संबंधित प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद